नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनल वर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईल वर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसेल, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंक वर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केलं आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 4वीचा परिसर अभ्यासाचा एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। बालमित्रांनो, इयत्ता 4वीचा आपला आजचा विषय आहे परिसर अभ्यास। आणि आज आपण परिसर अभ्यासामध्ये समजून घेणार आहोत, आपला आजचा पाठ आहे घरोघरी पाणी भाग 2। चला तर मग आपण आजच्या पाठाकडे वळूया। बालमित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते, गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून आपण ते घरात साठवून ठेवत असतो, हो की नाही? आपल्याला ते घरात साठवून ठेवावे लागते। मग ह्याबद्दलचा पाठ जो आहे की नाही, ते आपण पाणी कसं साठवायचं असतं ते समजून घेतलेलं आहे भाग 1 मध्ये। मग थोडस आठवूया का? चला थोडं आठवूया। पाणी साठवण्यासाठी धातूची भांडी वापरतात, मातीची भांडी वापरतात, आणि मोठ्या प्रमाणात जर पाणी साठवायचं असेल तर त्यासाठी प्लास्टिकच्या टाक्यांमध्येही पाणी साठवले जाते। आदल्या दिवशी भरलेले पाणी कधीही फेकून देऊ नये, पाणी शिळे होते ही समजूत चुकीची आहे। पिण्याच्या पाण्याची भांडी नेहमी घासून घ्यावीत, स्वच्छ करून घ्यावीत, छान विसळवावीत आणि धातूच्या भांड्यांप्रमाणे आपण मातीची भांडी सुद्धा स्वच्छ करावीत, ती सुद्धा विसळवून घ्यावीत आणि नंतरच आपण त्यात पाणी भरायचे असते। एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्याआधी ते भांडे धुवून घेतो, तसेच त्यामध्ये गाळून पाणी भरावे आणि ज्या भांड्यामध्ये पाणी ओतायचे आहे तेही गाळूनच ओतावे, म्हणजे स्वच्छ पाणी मिळते। आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे असते म्हणून पाणी उकळून घ्यावे। पिण्याच्या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे, त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उरत नाही। बालमित्रांनो, आपल्या न्हाणीघरात
म्हणजे बाथरूम मध्ये पाणी असतं आणि जेव्हा आपल्याला बादली भरायची असते तेव्हा आपण नळ सुरू करतो आणि आपलं पाणी भरून घेतो. आपल्याला अंघोळीला जर पाणी हवं आहे आणि आपल्याला शॉवर चालू करायचं असेल तर आपण शॉवरचं पाणीही चालू करतो. म्हणजे एकाच वेळेला बाथरूममध्ये दोन नळ आहेत. तसंच आपल्या स्वयंपाकघरात पण आपल्याला पाणी हवं असतं तेव्हा स्वयंपाकघरातलाही नळ चालू करतो. हो की नाही? म्हणजे एकाच वेळेला असं तीन तीन ठिकाणीही पाणी येत असतं नळांना. आणि मग हे नळाचं पाणी जेव्हा आपलं काम होतं तेव्हा ते नळ आपण काय करतो, बंद करतो, है ना. आणि पुन्हा जर आपल्याला कधी पाणी हवं असेल तर पुन्हा आपण नळ चालू करून पाणी घेऊ शकतो. मग हे जे पाणी आपल्याकडे येत असतं की नाही नळाने, मग हे एकाच ठिकाणी म्हणजे आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी जेवढे नळ बसवले आहेत तिथे कसं बरं येत असेल? बालमित्रांनो, तुम्हाला माहितीये का, सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या ह्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवलेल्या असतात. म्हणूनच बघा, तुमच्या शाळेमध्ये सुद्धा तुमच्या बाथरूममध्ये किंवा पाण्याच्या खोलीमध्ये नळ असतात, त्याला पाणी येतं. मग त्यासाठी शाळेच्या इमारतीच्या वरती सुद्धा अशा टाक्या बसवलेल्या असतात. आणि मग हे टाकीचं पाणी जे आहे हे इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीतलं पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत असतं. मग ही जी घरातली नळ व्यवस्था आहे ना, ती नीट समजून घेऊया. हां बघा, हे आहे तुमचं घर आणि ही इमारतीच्या छतावर बसवलेली आहे पाण्याची टाकी. आणि मग त्यातना हा पाईप जेव्हा खाली येतो तेव्हा तो बाथरूममध्ये पण जातो, स्वयंपाकघरात पण जातो. आणि जर तुम्हाला घराच्या बाहेर बागेसाठी पाणी हवं असेल तर तेथेही आपल्याला नळ घेता येतो आणि तिथेही पाणी आपल्याला पोहोचतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळवू शकतो. हो की नाही? मग हे जे पाणी एकाच वेळेला कसं बरं मिळतं? तर एका ठिकाणी साठवलेलं पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी जे वाटता येतं की नाही त्याच्यासाठी एक पद्धत बघा. हां, तुम्ही ही कृती करून पहा. मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? तर एक असा प्लॅस्टिकची बाटली घ्या. हां, किंवा एक प्लॅस्टिकचा श्रीखंडाचा डबा असतो की नाही उंच, तो पण घेऊ शकतात. आणि त्याला तीन ठिकाणी वेगवेगळ्या बाजूला काय करा, भोक पडा आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉ अडकवा. मग ही अशी स्ट्रॉ अडकवली की नाही की तुमच्या लक्षात येईल की स्ट्रॉ मधून पाणी जे आहे, म्हणजे त्या नळ्या ज्या आहेत ना स्ट्रॉच्या, त्या नळ्यांमधून पाणी वाहू लागतं. आणि मग या वेळेला आपल्या लक्षात येतं की पाणी एका ठिकाणी साठवलेलं असलं तरी ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वाटता येते, है ना. मग आता बघा, असंच या ज्या उंच टाक्या असतात है की नाही, मग या उंचावरील टाक्यांमध्ये असं पाणी साठवलं जातं. कुठून येत असेल ते पाणी उंचावरील टाक्यांमध्ये आपण समजून घेणार आहोत. हा, मग हे पाणी जे आहे की नाही हे आपल्याला माहितीये खालच्या दिशेने वाहतं आणि मग त्यामुळे उंच ठिकाणी पाणी साठवून ते लांबवर गावांना किंवा शहरांना पुरवता येऊ शकतं. पण समजा जर हे असं पाणी आणलंच नाही तर काय होईल सांगा बरं? आपल्याला काय कष्ट पडतील? तर मग रोज लागणारं पाणी जे आहे ते आपल्याला नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावं लागेल. आणि मग असं आणावं लागलं ना तर आपल्याला कोणत्या बरं अडचणी येतील आणि कोणते बरं फायदे मिळतील सांगाल तुम्ही? नक्कीच याबद्दल विचार करा. पण लक्षात घ्या, आपला पाण्याचा मुख्य स्रोत कोणता असतो? तर नद्या, हो की नाही, आणखीन तलाव आणि ही धरणं जी आहेत, हो की नाही, हे आपल्या पाण्याचे स्रोत आहेत. आणि आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात, हो की नाही. आणि मग गावाजवळचा एखादा जो मोठा स्रोत असतो की नाही तो पाहिला जातो आणि मग त्याचे पाणी कालव्याने किंवा मोठ्या जलवाहिनीने एका ठिकाणी आणले जाते आणि मग गावाला
पाणी पुरवठा केला जातो। मग कसा बरं करतात हा का पाणी पुरवठा? बघा बरं, लगेच आपल्याकडे नळाने येत नाही तो ते पाणी, तर हे एका ठिकाणी जमा करतात आणि मग काय करतात, तर हे पाणी जे आहे की नाही ते कालव्याद्वारे किंवा मोठ्या जलवाहिनीद्वारे त्याच्या मदतीने एका ठिकाणी आणलेलं हे पाणी जे आहे ते त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी निर्धोक केले जाते। म्हणजेच काय केले जाते? शुद्ध केले जाते। ओके नाही, आपण पाहिलं की आपल्याला पाणी शुद्ध लागते प्यायला आणि मग हे पाणी शुद्धीकरण करण्याचं यंत्र आहे बघा। आणि ह्या प्रोसेसमध्ये पाणी तिकडे शुद्ध केलं जातं, एकत्र आणून धरणाचं पाणी नदीचं पाणी, आणि याला काय म्हणतात तर जलशुद्धीकरण असे म्हणतात। आणि मग पाणी स्वच्छ झालं शुद्ध झालं की मग ते पाणी काय करतात सगळीकडे वाटलं जातं। म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सर्वांना पुरवणे यालाच काय म्हणतात, जलवितरण म्हणतात। हं, मग जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सर्वांना पुरवण्याची सोय म्हणजे जलवितरण होय। बालमित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले की एका ठिकाणी साठवलेलं पाणी हे जिथे वाट मिळते त्या बाजूने खालच्या दिशेने वाहते। मग तुम्ही ह्याची प्रत्यक्ष कृती करून पाहणार आहात ना? नक्की पहा, म्हणजे निरीक्षणातून तुमच्या लक्षात येणार आहे की पाणी कसे खालच्या दिशेला वाहते। पण आता एक विचार करा बरं, पाणी जर वर चढवायचे असेल तर त्यासाठी जोर लावावा लागेल, एखादे यंत्र वापरावे लागेल। बालमित्रांनो, तुम्ही होळी खेळला आहात की नाही? मग होळी खेळताना पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो, त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते? बघा बरं, पाणी बादलीत आहे आणि ते आपण पंपाने त्या पिचकारीने काय करतो, वरच्या दिशेला खेचत असतो। अशा पद्धतीने पाणी वर खेचले जाते। बघा, निरीक्षण करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की पाणी वर कसे खेचतो आपण। मग हे असं पाणी वर खेचून, म्हणजे खूप खोलवर पाणी जे असते की नाही ते खेचून वर काढलं जातं। मग हीच पद्धत जी आहे ही कूपनलिकेतून पाणी पंपाद्वारे काढताना वापरली जाते आणि पाणी आपण कूपनलिकेतून खोलवर असलेलं पाणी काढू शकतो। पण विजेचा जेव्हा शोध लागला तेव्हा विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंची पर्यंत वर नेता येते। आता हीच टाकी बघा किती उंचावर बांधलेली आहे। मग या उंचीवर आपल्याला पाणी चढवायचं असेल तर त्यासाठी विजेवर चालणारा पंप आपल्याला वापरावा लागतो। बालमित्रांनो, आपण आताच पाहिलं की प्रत्येक गावाजवळ किंवा शहराजवळ पाण्याचा मोठा स्रोत असतो, नदी धरण तलाव हो की नाही, आणि मग त्यातलं पाणी जे आहे ते कालव्याद्वारे किंवा मोठ्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणलं जातं। मग हे जे पाणी असं जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणलं जातं ते प्रत्येक घरोघरी पोचवण्यासाठी एका उंच टाकीत साठवून ठेवलं जातं आणि मग ते असं उंच टाकीत जेव्हा चढवलं जातं पाणी पंपाद्वारे, त्यानंतर त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळाद्वारे पाणी सोडले जाते। आणि हे पाणी ज्या वेळेला सोडलं जातं तेव्हा ते नळाच्या अनेक शाखांमधून निघतं आणि त्या शाखा टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोहोचल्या जातात आणि वस्तीत पोहोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने पाणी आणखीन अनेक ठिकाणी पोहोचवले जाते आणि अशा प्रकारे पाणी आपल्या घरापर्यंत येत असतं। तुम्हाला माहिती आहे का, काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात आणि मग तिथूनच आसपासचे लोक आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून नेतात। बालमित्रांनो, अजून काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकांमधून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते। विहिरीचे पाणी निर्धोक नसले तर ते पिण्यासाठी उकळून घ्यावे लागते,
म्हणजे आरोग्याला धोका राहणार नाही याची खात्री करून घ्यावी लागते। तसेच काही ठिकाणी पाणी आणण्यासाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा लागतात, तिथे सहज पाणी मिळत नाही। मग अशा ठिकाणी पाणी जे आहे ते टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पुरवलं जातं। आणि टँकरमधनं आणलेलं पाणी आपण जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा ते सुद्धा आपल्याला निर्धोक करावं लागतं, हो की नाही। म्हणून तेही पाणी आपण काय करायचं आहे तर उकळून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे। पाणी उकळल्याने पाण्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो। बालमित्रांनो, आज आपण खूप छान प्रकारे पाणी साठवण्याची म्हणजे आपल्या घरोघरी पाणी आणण्याची पद्धत समजून घेतलेली आहे। बालमित्रांनो, पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही, म्हणून पाण्याचा स्रोत हा मानवी वस्तीच्या शक्य तितका जवळ असणे गरजेचे असते। आणि म्हणूनच प्राचीन काळी सुद्धा जी नगरे वसली ती कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या नदीच्या काठीच, हो की नाही। मग आपल्या देशात जी अनेक शहरं आहेत ती नदीच्या तीरावरच आहेत। आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही यमुना नदीच्या तीरावर आहे आणि गंगा नदी किनारी वसलेलं हे बनारस शहर। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा गोदावरी नदीच्या काठी प्राचीन काळीच वसलेलं हे नाशिक नगर। तर अशा प्रकारे प्राचीन नगरांची आपण उदाहरणं देऊ शकतो। बालमित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो? आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो। साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे होते। पिण्याचे पाणी निर्धोक नसेल तर आजार होऊ शकतात, म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी। शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात। इतर स्रोतांपासून आपण पाणी घेत असलो तर ते निर्धोक असल्याची खात्री करायला हवी। पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे, म्हणून पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे। बालमित्रांनो, आता की नाही आपण पाठ समजून घेतला आहे आणि आता हा पाठ तुम्ही पुन्हा पुन्हा वाचणार आहात। आणि आता या पाठावरच्या काही कृती तुम्हाला मी दाखवणार आहे, तुम्ही त्यातील योग्य काय अयोग्य काय हे मला नीट सांगणार आहात, सांगाल ना? चला तर मग आपण काही कृती अभ्यासूया। बालमित्रांनो, तुम्ही नेहमी पाण्याचा वापर करता, हो की नाही। तुम्हाला घरात कपडे धुवायला, भांडी घासायला, अंघोळीला पाणी पिण्यासाठी पाणी आवश्यक असतं, हो की नाही। आणि तुम्ही सुद्धा घरी पाणी पितच असतात। मग आता इकडे पहा बरं, ही जी श्राव्या आहे की नाही ती कोणती कृती करते त्याचं नीट निरीक्षण करा आणि तुम्ही मला सांगा हे योग्य की अयोग्य। श्राव्याने पाणी प्याली हो ना, आणि माठावर झाकण ठेवलेच नाही, मग काय होईल सांगा? पिण्याचे पाणी आहे आणि ते पिऊन झाल्यावरती असंच निघून जाणं, ही श्राव्याची कृती योग्य की अयोग्य? आता श्राव्याने अशी कृती केली की नाही की पाणी पिऊन ती निघून जात होती, यामुळे श्राव्याच्या बाबांनी तिला कोण कोणत्या गोष्टी सांगितल्या असतील माहितीये तुम्हाला? चला आपण श्राव्याच्या बाबांकडूनच ऐकूयात। श्राव्या, तू काय केलंस? पाणी प्याले। पाणी प्यालीस? मग ते झाकण ठेवलंस का परत? नाही। का?
झाकण ठेवायचं, ते प्यायचं पाणी आहे ना, मग त्याच्यात धूळ कचरा केला तर मग परत पुन्हा पाणी पिणार का तू ते? नाही. मग आता काय करणार तू? परत ठेवणार. शाबास. आणि पाणी प्यालीस का तू? नाही, थोडं उरलंय बाबा. मग ते उरलेलं पाणी काय करणार आता? हे मी झाडांना घालणार. शाबास, व्हेरी गुड. पाहिलं बालमित्रांनो, श्राव्याच्या बाबांनी तिला समजावून सांगितलं की पिण्याचे पाणी जे आहे ते नेहमी झाकून ठेवले पाहिजे, कारण त्यात केर कचरा धूळ मिसळली जाते आणि ती आरोग्यासाठी अपायकारक असते. हो की नाही? दूषित पाणी प्यालं की मग काय होतं? पोटदुखी होते, उलट्या होतात, जुलाब होतात, आपण आजारी पडतो. पण पाणी जर आपलं ग्लासातलं पिऊन झालं आणि थोडं पाणी उरलं मग आपण काय करायचे? श्राव्या उरलेल्या पाण्याचे काय करणार आहे? तिने काय सांगितले बरं? सांगा बरं मला. आणि पाणी प्यालीस का तू? नाही, थोडं उरलंय बाबा. मग ते उरलेलं पाणी काय करणार आता? हे मी झाडांना घालणार. शाबास, व्हेरी गुड. आता पहा बरं, या सईबाईंकडे पाण्याचा हंडा भरलेला आहे. आता काय झालं? तर नळाला पाणी आलं, त्याबरोबर तिने सगळं पाणी ओतून दिलं आणि नवीन भांड्यांमध्ये पाणी भरायला लागली. आता तुम्ही सांगा बरं, नळाला ताजं पाणी आल्यावर पहिलं जुनं पाणी जे भांड्यात होतं ते ओतून द्यायचं का? ही कृती योग्य आहे का? नाही ना, ही कृती अयोग्य आहे. नळाला पाणी आले म्हणून कधीही आपलं पहिलं भरलेलं पाणी फेकून देऊ नये. पाणी कधीही शिळे होत नाही. बालमित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पाणी भरणे खूप कष्टाचे काम आहे. हो ना? पहा बरं, या राजूला पाणी भरून घेऊन जायचं आहे, पण बादली पाण्याने भरलेली खूप जड आहे, तर त्याला किती दम लागला आहे. मग असं कष्टाने भरलेलं पाणी वाया घालवायचे असते का? नाही ना. लक्षात ठेवा, कष्टाने भरलेले पाणी कधीही वाया घालवायचे नाही. कष्टाने भरून ठेवलेले पाणी नेहमी जपून वापरले पाहिजे. काही गावांमध्ये पाणी अजिबात मिळत नाही, मग त्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, दूर जाऊन पाणी भरून आणावं लागतं. मग असं कष्टाने भरून ठेवलेलं पाणी आपण वाया घालवणं योग्य नाही. तुमच्या वस्तीतील हा नळ जो आहे, हा सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतोय. मग अशा वेळी तुम्ही काय कराल बरं? सांगा मला. वस्तीतील सार्वजनिक नळ थेंब थेंब गळत असेल तर तो नळ नीट बंद करावा, आणि जर तो नादुरुस्त असेल तर दुरुस्त करून घ्यावा. पण पाणी असं वाया घालवू नये. मी तुम्हाला की नाही एक छानशी गोष्ट दाखवते. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, कि मग तुम्ही काय करणार आहात? तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल, त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. धन्यवाद. बालमित्रांनो, तुम्हाला माझा पाठ आवडला की नाही? तुम्हाला माझा पाठ आवडला आहे आणि तुम्हाला असे पाठ
वरचे वर पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठाचे तुम्हाला सर्वात आधी जर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये त्या नक्कीच नोंदवा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.